खूप मोठ्या काळासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची सूत्र दुसऱ्या कोणाच्या तरी हातामध्ये दिली आणि ते असे लोक होते ज्यांच्यावर तुम्ही भरोसा करायला नको होता. आपण आपल्या मॉरल्सवर, आपल्या व्हॅल्यूजवर ठाम नसलो, आपण आपल्या व्हॅल्यूजसाठी स्टँड घेऊ नाही शकलो, तर आपल्या आयुष्यातला बराच वेळ असा वाया जाऊ शकतो. मला परवाच एक मेल आलेला आहे, तो किस्सा सांगते. त्या मेलमध्ये एका मुलीने असं लिहिलं होतं की मी एका व्यक्तीबरोबर होती पूर्वी आणि मला त्याचा खूप त्रास झाला, कारण आम्ही जेव्हा सोबत असायचो तर जेव्हा आम्ही एकांतात असायचो तेव्हा तो माझ्यासोबत खूप प्रेमाने खूप चांगला वागायचा, जवळ यायचा. पण आम्ही बाहेर गेलो किंवा इतर वेळी घरी असताना, दूर असताना तो माझ्याकडे लक्ष नव्हता देत, तो मला विचारायचं नाही फारसं, फार काळजी करतो आहे असे वाटायचं नाही. असं काहीही होत नव्हतं की ज्याच्यातनं मला असं कनेक्शन फील होईल. आणि ती असं म्हणाली की असं खूप काळ चालत राहिलं, मला हे वाटत राहिलं की होईल, कधीतरी सुधरेल. जर आपल्याला एकांतात चांगला वागत असेल तो, याचा अर्थ तो चांगली व्यक्ती आहे आणि मग ती नंतरही आपल्यासोबत चांगली कधीही वागू शकते. तर ती म्हणली की मी खूप वेळ वाट पाहिली खूप, परंतु माझा वेळच गेला आणि मला तसं काहीही मिळालं नाही. आणि बरेचदा असं होतं अनेकांच्या बाबतीत, मग ती समोर मुलगाही असू शकतो किंवा मुलगी असू शकते, मी हे म्हणत नाही की मुलंच असे करतात, कोणीही ते असू शकतं. आणि जर असं कोणी करणारं तुम्हाला भेटत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यावर फार वेळ वाया घालवू नये, बिलकुलच वेळ द्यायला नाही पाहिजे. एक आपण प्रेमात असतो, मला माहिती आहे की आपण आंधळ असतो, आपण चुकांवर पांघरून घालतो, तर पहिली गोष्ट आपण चुकांवर पांघरून घालणं बंद केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ढळढळीत दिसत असतं की ती व्यक्ती चुकीचं वागते आहे, मे बी तुमच्यासोबत नाही दुसऱ्या कोणातरी व्यक्तींसोबत चुकीचं वागते आहे, आपल्याला कळत असतं अरे असं करणं चांगलं नाही आहे, पण आपल्याला वाटतं की नाही आपण प्रेमात आहोत, आपल्यासोबत चांगलं वागते ना ती व्यक्ती, झालं तर मग. आपण त्यांच्या अशा अनेक चुका असतात ज्या तुमच्यासोबतही केलेल्या असतात त्यांनी, चुकीच्या गोष्टी, त्याच्यावरही पांघरून घालतो, आपल्याला वाटतं जाऊ दे सुधरेल कधीतरी, पण असं नाही होत. ज्या व्यक्तीचा स्वभाव असतो, जे लोक दुसऱ्यांसोबत चुकीचं वागू शकतात, वाईट वागू शकतात, ते लोक तुमच्यासोबतही वाईट वागू शकतात, तुमच्यासोबतही ते लोक चुकीचे वागू शकतात. काही लोक जर दुसऱ्यांविषयी गरज नसताना चुकीचं उगीचंच बोलत राहत असतील तर ते तुमच्याविषयीही चुकीचं बोलू शकतात, हे लक्षात घ्या. आणि होतं तसं, त्या मुलीने तसंच सांगितलं की मला पूर्वी असं वाटायचं की नाही ही बाहेरच्या दुसऱ्या व्यक्तींसोबत चुकीचं वागते, माझ्यासोबत नाही वागणार, कारण आम्ही तर सोबत आहोत. पण ती म्हणाली की एक दिवस असा आला की त्या मुलांनी तो जसा बाहेरच्या लोकांसोबत वागायचा किंवा बाहेरच्या लोकांविषयी बोलायचा घाणेरडं किंवा चुकीचं नसतानाही चुकीचं ठरवायचा, एक दिवस असा आला की मी चुकीचं नसतानाही त्यांनी मला चुकीचं ठरवणं सुरू करून दिलं, ब्लेम करणं सुरू केलं, आणि यातनं मला बरंच फ्रस्ट्रेशन आलं. तर हे होतं, म्हणजे जेव्हा आपण जे आपल्याला जे वाटत असते की समोरच्यांनी आपल्याला द्यावं पण ते तसं मिळत नसेल तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपल्याला असं वाटतं यार मी इतकं सगळं चांगलं वागते, मी इतके वर्षापासून इतकं काहीतरी व्यवस्थित आमचं सुरू आहे, मी प्रयत्न करते आहे आणि समोरून मला असा रिस्पॉन्स येतो, याचं खूप वाईट वाटतं. आपल्याला वाईट याचंही वाटतं की यार समोरच्या व्यक्तीला माझी व्हॅल्यू नाही आहे का, कळत नाही का मी किती चांगलं बोलते, वागते किंवा राहते किंवा जे काही केलं आहे, आणि समोरच्या व्यक्तीला मी आवडत नाही आहे का, असंही आपल्याला वाटतं. ती खूप इन्सिक्युरिटीची भावना असते, खूपच वाईट वाटत असतं आपल्याला की का असं होत नाही की समोरच्याला आपण हवं आहे. हे सगळं मी समजू शकते, पण तुम्ही समोरची एखादी व्यक्ती तिलाच मी का नाही हवी वगैरे ह्याच्यामध्ये आता फार वेळ घालवू नका, कारण त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हालाच त्रास होणार असतो. जर तुम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये काय चांगुलपणा आहे, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नीट वागत आहात, जे योग्य आहे कायद्याच्या दृष्टीने ते तुम्ही वागत आहात, हे जर तुम्हाला आतून माहिती आहे ना, तर तुम्ही बिलकुल दुसरीकडून व्हॅलिडेशन, कौतुक मिळवण्याची अपेक्षा करू नका. आणि मी हे नाही म्हणते अपेक्षा करू नका म्हणजे तिथेच राहा, नाही, थांबवा ती गोष्ट, तिथेच थांबवा आणि शक्यतो ते बंदच करा. कारण जे तुम्ही डिझर्व करता, जे तुम्ही मागत आहात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटतं की आपल्याकडे लक्ष द्यावं, आपल्याला विचारावं, आपल्याला बरं नसताना विचारावं काय चाललं आहे काय नाही पाहावं, आपल्याकडे समोर आपल्या पार्टनरचं लक्ष आहे असे फिलिंग हवं असतं आपल्याला, तर ते काही चुकीचं नाही आहे, त्या काही अवाजवी अपेक्षा नाही आहे. कारण जर तुम्ही त्यांच्यासोबत तसे वागत असाल
तर तुम्हालाही ते मिळालं पाहिजे ही वाटणं हे खूपच न्याय्य मागणी आहे. जस्टिस ज्याला आपण म्हणतो, न्याय आहे तो. जे तुम्ही दुसऱ्यांसोबत करता ते दुसऱ्यांकडून तुम्हाला मिळावं असं वाटणं ही एक न्यायाचीच आपण म्हणूया इच्छा आहे, न्यायाचाच विचार आहे आणि ते झालंच पाहिजे. ते मिळत नसेल तर स्वतःला कोस. बरेच लोक, बऱ्याच महिला मुलं आहेत की जसं म्हणतात, नाही जाऊ दे, मीच उगीचच अपेक्षा करते, जाऊ दे. तर नाही, म्हणजे ते अपेक्षेमध्ये दुःख असतं वगैरे फिलॉसॉफी ते सांगत बसतात. पण ॲक्च्युली असं नसतं होत. तुमच्या अपेक्षा नाही थांबत. जर तुम्हाला अपेक्षा संपायची, तुम्ही संन्यास घेतला असता, हिमालयामध्ये जाऊन ध्यान करत बसला असतात. तुम्ही आहात या मर्त्य मानवाच्या इथे. जी काही सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये ज्या अर्थी तुम्ही आहात, ज्या अर्थी तुम्ही कोणाला तरी जीव लावताय, ज्या अर्थी तुम्ही कोणातरी सोठी काहीतरी करताय, एफर्ट्स घेत आहात, त्या अर्थी त्यांच्याकडून पण तसे एफर्ट्स मिळणं, अशी अपेक्षा तुम्ही करणं, याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. त्या तुमच्या अपेक्षा एकदम बरोबर आहेत, फक्त तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून करत आहात. त्यामुळे ते त्याच्यावर फार वेळ घालवू नका. बरेच लोकांचा वेळ जातो, उमेदीची वर्षं जातात, असं वाटत राहतं की कधीतरी सुधरेल, आधी छान होतं तर ते बदलेल, असं करत करत बराच काळ जो आहे तो निघून जातो. त्यामुळे जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही बरोबर आहात आणि तुम्ही डिझर्व करता काहीतरी चांगलं, तर मला असं वाटतं की ते थांबवायला पाहिजे. कारण ते स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी, तुमच्या वेलबिईंगसाठी चांगलं आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्याची कशी कल्पना करता त्याचा एकदा विचार करायला पाहिजे की मला कसं आयुष्य हवं आहे, मला काय हवं आहे आपल्या या सगळ्या आयुष्याकडून काय हवं आहे, मला माझ्या पार्टनरकडून काय हवं आहे, हे तुम्ही विचार करून ठेवायला पाहिजे. आणि जर तुम्ही खरोखर एका चांगल्या डायरेक्शननी विचार करत असाल, तुमचं फर्म असेल तुम्ही त्या मागणीवर की नाही मला छान आयुष्य हवं आहे, असं असं हवं आहे. इमोशनची गोष्ट करते आहे मी आजूबाजूचं फिजिकल वर्ल्डविषयी नाही बोलत आहे की मला हे असं घर पाहिजे वगैरे. मी तुम्हाला कनेक्शनविषयी बोलते आहे की काय प्रकारे कनेक्टेड तुम्ही फील करू इच्छिता, त्याच्याविषयी तुम्ही कायम विचार करायला पाहिजे. कारण जर तुम्ही खूपच मनापासून तसा विचार करत असाल ना, जेन्युइनली तुमचं कॉलिंग जर तसं असेल, तर युनिव्हर्समध्ये ती ताकद आहे की ते तुमच्यापर्यंत तशा गोष्टी शक्यता असतात की तशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतील, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे हे आपण एकदा करायला पाहिजे. आणि जर तुम्ही अशा व्यक्तीची निवड केलेली आहे जी तुमच्या फोन कॉलला उत्तर देत नाही, तुमच्या मेसेजला रिप्लाय करत नाही, जे तुम्हाला घालून पडून बोलतात गरज नसताना, तर मला असं वाटतं की ह्याच्यावरून समोरचा माणूस वाईट आहे हे तर कळतंच, पण हे जास्त कळतं की तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवत आहात, तुम्ही ज्यांच्यावर एवढे एफर्ट्स घेतलेले आहेत, तो तुमचा जो डिसिजन होता, तो डिसिजन किंवा त्यातनं तुम्हाला बाहेर नाही पडता आलं कारण तुम्ही तुमच्या मॉरलवर स्टँड नाही घेऊ शकला. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय आहे, तर तुम्ही स्टँड घ्यायला पाहिजे स्वतःसाठी की नाही, मला माझ्या व्हॅल्यूज माहिती आहे आणि मला अशा व्हॅल्यूज असलेल्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे. याच्यासाठी आपण स्टँड घ्यायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आपल्या आयुष्यात काय आहे. आता मी पर्टिक्युलर तुम्हाला तर सांगू नाही शकत कारण मला माहीत नाही अजून काय प्रकारचे कनेक्शन्स तुमच्या आयुष्यात, मे बी अनेक लोक आहेत आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या कनेक्शनचे. तर यातून बरेच लोकं जातात हे मला माहिती आहे. बरेच मुलं मुली जातात, खूप वेळ त्यांचा जातो, फ्रस्ट्रेशन येतं, आपण कोणाला आवडत नाही का असं फिलिंग येतं, आपल्याला कोणीतरी हवं आहे असं फिलिंग असतं. तर बाहेर पडा, चुकांवर पांघरून घालणं बंद करा. जे चूक आहे त्याला चूकच म्हणा. ते कोणाही बरोबर चुकीचं वागत असेल तर त्यांना सांगा तिथे की अरे हे चुकीचं आहे, असं नको वागू इथून पुढे. कारण शक्यता असतात की ते लोक जे दुसऱ्यांसोबत चुकीचे वागले ते तुमच्यासोबतही तसंच वागू शकतात. आणि असे अनुभवही लोकांना आलेले आहेत की सुरुवातीला आपल्याला वाटतं की नाही ते दुसऱ्यांसोबत चुकीचं वागत आहे, पण एक दिवस ते तुमच्यासोबतही तसंच वागतात आणि तुम्हाला बेदखल करतात. आणि तेव्हा येणारं फ्रस्ट्रेशन, तेव्हा येणारं डिप्रेशन किंवा हे जे काही आहे खूप मोठं असतं. त्यांनी तुमचं मेंटल, फिजिकल सगळ्या प्रकारचं नुकसान, तुमचा काळ, तुमचा वेळ वाया जातो. आणि त्यातनं बाहेर यायला एक खूप मोठ्या आधाराची, खूप मोठ्या सपोर्टची गरज असते, खूप हिमतीची गरज असते. तर त्यामुळे मला असं वाटलं की या विषयावर बोलावं. तुम्हाला अजून काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचेही काही इश्यू असतील तर आपण प्रयत्न करूया. मी काही कुठली सायकोलॉजिस्ट नाही आहे. मला एकंदरच जगत असताना जे काही पाहते त्याच्यावरून जे काही वाटतं, जे काही मी अनुभवते, जे काही अनेक माझ्या जवळच्या लोकांनी अनुभवलेलं आहे त्यावरून मला जे वाटतं ते मला इथे शेअर करावं वाटतं.
कारण अनेकदा याच्या आधीही मी असं शेअर करत आलेली आणि अनेकांनी मला असे मेल केलेले आहेत की असे व्हिडिओ अजून यायला पाहिजे. तर म्हणून हा प्रयत्न आहे, यातून कुठल्याही गोष्टीचा दावा नाही आहे. तुम्हाला पटलं असेल तर नक्की कळवा, नसेल पटलं तरी कळवा. थँक्यू सो मच, भेटूया.